मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश आणि विदर्भ या सगळ्यांचा मिळून बनला हा महाराष्ट्र। सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभूराजा, दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, महिलेला माहेर नसेल तिने पंढरीकडे पाहावं। पंढरपुरामध्ये एकट्या पंढरपुरा गेले तर सगळे नाते गोते मिळतील तुम्हाला। काय दिलं खानदेशने? खानदेशी रत्नांची खाणे। काय दिलं विदर्भाच्या नगरीने महाराष्ट्राला? विदर्भाच्या नगरीने अवलिया संत आणि पतिव्रता स्त्रिया दिल्या। श्री गुरु गुलाबराव महाराज मादनकर याच विदर्भाचे, सद्गुरु समर्थ गजानन महाराज याच विदर्भाचे, अगस्तींची लोपमुद्रा, वशिष्ठांची अरुंधती, नळराजाची दमयंती, हरिश्चंद्र राजेची तारामती याच विदर्भाची। सगळ्या जगाचा मालक पंढरीनाथे, पण त्या पंढरीनाथाची मालकीन कौंडण्यपुराची म्हणजे विदर्भाची। तुमचा अधिकार काय सामान्य आहे? परमात्म्याची सुद्धा सासरवाडी विदर्भाची नगरी, कौंडण्यपूर विदर्भामध्ये येतं। या पुढचं वाक्य बोलू माय बाप। स्वराज्याची स्थापना, हिंदवी स्वराज्याची स्थापना स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी केली, पण स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या कुशीतून निर्माण झालं ती पवित्र कुश विदर्भाने जन्माला घातली। राजमाता, राष्ट्रमाता, लोकमाता, धर्ममाता आऊसाहेब जिजाऊ, जो आपल्या आईची पुण्यतिथी घालत नाही तो सुद्धा व्यक्ती 12 जानेवारीला सिंदखेड राजाला असतो, मातृतीर्थाला। अशी पवित्र विदर्भाची भूमी पतिव्रता सियाला आणि अवलिया संताला जन्माला घालते। काय दिलं कोकणाच्या नगरीने, कोकणाच्या भूमीने या महाराष्ट्राला? कोकणाने साहित्याची परंपरा दिली। आजही आपल्याला पहिलीपासून ते यमी बी पर्यंत जेवढे धडे आणि कविता आहेत त्या सगळ्या कोकणातल्या कवींच्या। कोकणाने महाराष्ट्राला साहित्याची परंपरा दिली। काय दिलं पश्चिम महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या मातीला? पश्चिम महाराष्ट्राने राजकारणाची परंपरा दिली। तिकडे घराघरात पुढारी जन्माला येतात, म्हणून तिकडे एक शब्दच प्रसिद्ध आहे, गुंठा मंत्री। म्हणून आजही पाहा तुम्ही, मुख्यमंत्री जरी विदर्भ आणि मराठवाड्याचा झाला तरी सगळ्या पायलीन सगळे सूत्र पश्चिम महाराष्ट्रातूनच हल्ल्या जातात। आजही मी एक वाक्य तिकडे गेल्यानंतर बोलत असते, पाणी मराठवाड्याचं, फायदा पश्चिम महाराष्ट्राचा। पाणी आमचं, फायदा तुमचा, पैसा तुमचा, राजकारण आमचं। काय दिलं महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या भूमीने या महाराष्ट्राच्या भूमीला? तर मराठवाड्याच्या भूमीने महाराष्ट्राला साधू संतांची परंपरा दिली। असंही पाहा तुम्ही, जेवढे साधू आणि संत आहेत एकटे तुकोबाराय सोडले तर सगळे करून संत मराठवाड्याच्या भूमीमध्ये जन्माला आले। आणि एकंदरीत मराठवाड्यामध्ये जास्त जर संत कोणत्या तालुक्यात जन्माला आले असती तर दक्षिण काशी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त संत जन्मास आले। श्री गुरु निवृत्तीनाथ, आदिशक्ती मुक्ताई, सोपान काका, विश्वमाऊली ज्ञानोबराय, भानुदास महाराज, एकनाथ महाराज, श्री संत गावबा महाराज, कुर्मदास महाराज, एकंदरीत बहुतांश संत प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये जन्माला आले आणि त्या पैठणची मी कन्ये याचा मला नितांत स्वाभिमान आहे की त्या संत भूमीत परमभाग्य जन्म घेण्याचं परमभाग्य मज सारख्या पामराला लाभलं। आजही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणाऱ्या सगळ्या नद्या पश्चिमकडून पूर्वेकडे वाहतात, पण एकमेव महाराष्ट्रामध्ये भक्तीची ज्ञानगंगा पूर्वेकडून पश्चिमकडे वाहते, आळंद आपेगावातून आळंदीकडे वाहते। हे महाराष्ट्राच्या भूमीचं परमभाग्य, त्याच्यात त्याने आपल्याला माणसाच्या जन्माला घातलं। देवाने सगळे माणसं म्हणूनच जन्माला घातलेत, पण सगळेच माणसासारखे वागत नाहीत। काही काही लोक म्हणतात त्याच्या काय नादी लागतात त्याच्यापेक्षा कुत्रं बरं, समजून राहिलं ना तुम्हाला? समजायचं हे जन्मालाच येताना 2 पायाचं, याचं अख्खं वागणं 4 पायाचं। देवाने इतर प्राणी निर्माण केले, इतर प्राणी आडवे जन्माला घातले, माणूस उभा जन्माला घातला।
उभा जन्माला घातला देवाला वाटलं, अरे उभा जन्माला घातलं तर इतकं आडवं चल तू, हा आडवा जन्माला घातला तर पुढं पार्किंग सुद्धा उदयचं नाही। हा तुम्ही उभे जन्माला घातले इतके तिरपट चल देत। लोक म्हणतात मांजर आडवी गेली, मांजर आडवी जाऊ द्या काहीच होणार नाही, अंधश्रद्धा ठेवू नका, जाईल तिकडे रस्ता माणसाचा, त्या मांजराने जावे तरी कुठं, बरं ते आपल्याला आडवं जाते कधी विचार करा, आपण तर त्याला आडवे जात नाहीत ना। मांजर आडवी गेली तर काम 100% पूर्ण होणार, पण त्याच कामाला एखादा दोन पायाचा बोक्या आडवा झाला एवढे नडकीत हे बोके चालू काम बंद पाडीत बिचारे। देवाला वाटलं उभे जन्माला घातले इतके आडवे चलत, आडवे जन्माला घातले गेटवर बोर्ड लावती युअर अटेन्शन प्लीज लेडीज अँड जेंटलमेन नो पार्किंग झोन 500 मीटर, पार्किंग सुद्धा उद्याचे नाही। ते इतर प्राणी निर्माण केले त्याच्यात त्याने आपल्याला माणसाच्या जन्माला घातलं, ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिली। हस्तो पवित्रो यदी दान माझा आवाज क्लिअर येतो का तुम्हाला? क्लिअर येतो ना, क्लिअर येतो माग, झोपल्या का काय ऐकताय ना माय? तुम्ही नुसत्या बसल्या, फक्त पायचं काम करू नका मला, ऐका मी जे सांगते ते, व्यवस्थित आवाज येतोय मला, सिग्नल देत चला विढल। सुंदर नरदेह दिला, मुळात प्रयोजन होत कशासाठी? हाताची शोभा सांगितली दानधर्म करण्यामध्ये आणि त्याच्या भजनात टाळी वाजवण्यामध्ये, या हाताची शोभा सांगितली। स्नाने तू शुद्धी न तू चंदनी न दानी न पाणी न तू कंकणी न देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे। एको कमी ठेवा, ट्रबल वाढवत चला। देता देता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे, देणाऱ्याने एक जावे घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने। सांगितली मायबाप, विनंती असेल माझी आपल्याला, पंढरपूरला तुम्ही पांडुरंगाच्या शेगावला सद्गुरु गजाननाच्या दर्शनासाठी निघाला असाल, ए चिमण्याहो मोबाईल बंद करा बरं, ती मोबाईल बंद करा, ते हाताची घडी घाला, मी माईक उचलून फेकून आणीन आता, मला का तिकडून आवाज आला तर पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाला असाल, रस्त्यात एखाद्या गरीबाचं लेकरू गरीबाच्या लेकराचं शर्ट जर फाटलं असेल माईबाप, त्याच्या मायबापा जर त्याला नवीन शर्ट घेऊन द्यायची ऐपत नसेल, विनंती असेल रे माझी दादानं तुमच्या चरणाशी, त्या गरीबाच्या लेकराला आपल्या ऐपतीप्रमाणे एखादा हलकं का होईना पण नवीन शर्ट घेऊन द्या, ज्यावेळी नवीन शर्ट त्या गरीबाच्या लेकराच्या हातात जाईल त्यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू असतील, त्याच्या मुखावरती असू असेल, माईबाप त्या पंढरीच्या पांडुरंगाचं आणि आळंदीच्या ज्ञानोबाराईंचं दर्शन तुम्हाला त्या गरीब भिकाऱ्याच्या लेकरात दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही गडे। अरे गरीब उनका कोई मजहब नाही होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है, मंदिर और मस्जिद वो लोग जाए कि जिनके पास फुर्सत हो, अरे हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए। तुम गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे ओ 10 लाख देगा, तुम गरीबों की सुनो उनका दामन पकड़ कर तो देखो, उनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का खजाना उनका दामन पकड़ करके
लगेगा सहारा मिलेगा करण्यामध्ये। आजही आपल्याकडे खेड्यामध्ये एक प्रार्थना म्हणतात, अशिक्षित असेल, सुशिक्षित असेल, शाळेत गेला असेल वा गेला नसेल, पण प्रत्येकाच्या अभंग ही प्रार्थना तोंडपाठी। खरा तो एकची धर्म, मी पुढे म्हणते महिला मंडळ माझ्या मागे म्हणा, अटेंशन, कोणी झोपल्या असले तर त्यांना जागे करा, मांड्या घाला, पाय पसरून बसू नका। मी पुढे म्हणते माझ्या मागे म्हणा, इज्जत का सवले भाई, प्रचार कोणाचा करा, पण मतदान मलाच करा। जी बाई म्हणणार नाही तिला पप्याच्या पप्पाची शपथ, सगळ्यांनी म्हणायचं बर का। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रपावे, म्हणा खरा तो घाई गडबड करू नका। जगी जे ही नाती पतित, थाप द्या। जगी जे दीन पद दलित, तया जाऊन हसवावी जगाला, करा तू एकची धर्म जगाला। मी माईक उचलून फेकून आणीन बर का, आवाज येऊ दे तुमचा। प्रभूची लेकरे तयाला सर्वगी, कुणाणा तू चले कावे जगाला, वा खरा तो एकची धर्म जगाला, वा वा ग माझ्या चिमण्यांनो, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। यांना माहितीच नव्हती तुम्हाला एवढं चांगलं भजन करता येतं, यांना वाटलं तुम्हाला फक्त भांडताच येतं कोण। लता दिदींच्या पुण्यतिथीला तुमचंच भजन, फक्त तारीख खाली नाही असं म्हणू नका गड्या कोणी, मी तर संपर्क करील नारायण काका तुम्हाला बरं का। रामदास भाऊ कुठे गेले, यजमानाने उठायचं नसतं कीर्तनात। विठ्ठल विठ्ठल धर्म शेजाऱ्याची बांध कोरावे, असला प्रकार आहे का तुमच्याकडं? किती आकडे टाकू टाकू मोटरी चालवा, बांध कोरू कोरू स्थिती वाढवा, उभारण्याखाली हात घालू घालू मशी का, याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, साऱ्या टोप्या आपल्या डोक्याला, या टोपीखाली नेमकं दडलंय का? एक वाक्य तुमच्या काळजात उतरून घ्या माईबाप, ज्याच्या जीवनामध्ये ज्याच्या संपत्तीचा मार्ग चुकला त्याच्या जीवनात त्याच्या संततीचा मार्ग चुकणारच, ही काळ्या दगडावरची रेख। दिवसभर एवढे कष्ट करा की रात्री सुखाने झोप घेता आली पाहिजे, तारुण्यात एवढे चांगले जगा, म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे। 4 महिने एवढे कष्ट करा की 8 महिने सुखाने बसून खाताच आलं पाहिजे, आणि या जीवनात एवढा परमार्थ करा की पुन्हा एकदा याच ज्ञानोबा तुकोबाच्या आणि या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आम्हाला जन्म भेटला पाहिजे। ज्याच्या जीवनात नीतिमत्ता आहे, आठवडा हजारात कडीला जातो, जीवनातली नीतिमत्ता ढासळली दाऱ्या वाटं येतं मोरी वाटं जातं। ज्याच्या जीवनात नीतिमत्ता आहे, जेवत असताना हात वाळत नाही झोप लागते त्याला, ज्याच्या जीवनातली नीतिमत्ता ढासळली त्याला फुलीसीत घाम फुटतो, फुलीसीत। काही काहीला गोणपाटावर झोप लागती, व्हॉट इज दिस गोणपाट, पोत 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 तर कळतंय ना तुम्हाला, इकडं काय म्हणतात पोत्याला, होतच म्हणतात, म्हणजे तुमच्याकडं आणि आमच्याकडे सारखंच आहे।
ज्याच्या जीवनातली नीतिमत्ता ढासळली, तीन तीन गोळ्या खाल्ल्या, काहीच्या गोळ्या झोपल्या पण गडी जागी, काही काही तीन तीन गोळ्या खातेत रात्रीच्या तीन तीन वाजेपर्यंत, फॅनच्या तीन तीन पात्याकडे पाहतेत नारायण भाऊ, राईट साईडने फेकतो का लेफ्ट साईडने फिरतो? जीवनात नीतिमत्ता असेल. एक वाक्य काळ जातो तुरून घ्या रे माझ्या दादानो, आपल्या खिशात पैशाचा खळखळाट नसावा, पण आपण कमवलेल्या पैशामागे कोणाच्या एक रुपयाचा सुद्धा तळतळाट नसावा. आपल्या अंगाला आत्ताराचा वास आला नाही तरी हरकत नाही, पण आपण कमवलेल्या संपत्तीला आपल्या घामाचाच वास असला पाहिजे. जीवनात एवढी नीतिमत्ता तरी ठेव. हाताची शोभा दानधर्म करण्यात, त्याच्या भजनात टाळी वाजवणे, कशात आहे पायाची शोभा? मला वाटते पायाची शोभा पाऊले चालती. मी पुढे म्हणते, पुरुष मंडळ माझ्या मागे म्हणा, आता महिला मंडळ जरा तोंडाला कुलूप लावा, नाही तर पप्याचा बाप एकटा पडला, पप्याचा बाप एकटा पडला. तुम्हाला क्यू करायचे कीर्तनात अजिबात गरज नाही, तुम्ही शांत बसा. मी पुढे म्हणते माझ्या मागे म्हणा, जो पुरुष म्हणणार नाही त्याला पप्याच्या आईची शपथ. काय म्हणतील राम वय श्याम आपलं लग्न जाय, तुम्हाला अशा आगाव बायका भेटतेन कनी? आणि म्हटले तर मग चांगल्या बायका भेटतेन. पाऊले चालती पंढरीची वाट, म्हणा पाऊले. वा, तरी मागचं टोळकं म्हणलं नाही अजून. पाऊले चालती पंढरीची वाट, म्हणा पाऊले. वा, सुखी संसाराची सोडोनी आगाठ. वा, सुखी संसाराची सोडोनी आगाठ. वा, तुम्ही हरल्या. पाऊले चालती पंढरीची वाट. वा, त्या बात तरी निम्मे अर्धेच म्हणले. पाऊले चालती दुकानाची वाट. आता दुकानात जायची गरज नाही, आता दुकानात भेटते ती. माझी विनंती सरकारला, त्यांनी न घरो घर नळ देताना तुम्हाला दोन दोन द्यायला पाहिजे. बरोबर आहे ना उपसरपंच रामदास भाऊ? एका नाळातून पाणी आणि दुसऱ्या नाळ्यातून महिला मंडळाशी त्यांनी मागितली की नळीत तोंडात कोंबायची. एक वाक्य काळ जातो तुरून घ्या माई बाब, तुमच्याकडे काय अवस्था आहे मला माहिती नाही, पण उपसरपंच बसलेत म्हणून मोठ्या प्रेमाने सांगते. दारू आपकी इज्जत को पीती, दारू आपकी शोहरत को पीती, दारू आपकी संपत्ती को पीती, दारू आपकी पुरे खानदान को पीती. दारू नाही संपली, दारूने पेणारे संपवली. सुपाऱ्या नाही संपल्या, सुपाऱ्यानं दात संपवली. पाचशे पाचशे एकराचे धनी पाच पाच गुंठ्यावर आले. वास्तविकता आहे, मी भाकड कथा रंगवून सांगणार नाही तुम्हाला. कीर्तनकाराकडे अभिनय असावा, माकड चाळे नसावे. वेदांत वाचस्पती श्री गुरु जगन्नाथ अण्णा पवारांच्या मुखातली वाक्य, महाराजा कीर्तनकाराला स्वर कळावा, कीर्तनकाराला ताल कळावा, कीर्तनकाराला समय सुसक्ता कळावी, आणि कीर्तनकाराकडे अभिनय असावा, माकड चाळे नसावे. नाचले तर हरकत नाही, पण सांप्रदायिक नाचावं. कुणीकडे माकडावणे नाचले तर कीर्तनाची मर्यादा येते, मर्यादा असावी. पाचशे पाचशेचे एकराचे धनी पाच पाच काहीला दात घासायला माती राहिली. वास्तविकता आहे, अनेक फोन येतात मला दररोज, ढसा ढसा रडतात माता माऊल्या, ताई नवरा पिऊन येतो, आमची हरकत नाही, त्याने घरात बसून चटणी भाकर सुखाची खावी, पण आम्हाला संसार नीट करून द्यावा. काही करू नये, मी एकटी त्याला पुरवेल घरामध्ये.